यानंतर इथे आपण एक महत्वाची बातमी आपण पुढची जाणून घेऊयात. माथेरानमध्ये 12 वर्षांनंतर प्रथमच बिबळ्यानं दर्शन दिलंय. त्यानं नुसतं दर्शनच दिलं नाही तर स्वतःला कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा वेळही दिला. बिबळ्याने केलेल्या शिकारीचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट सांगतायत आमचे सिटीझन जर्नलिस्ट शैलेंद्र पाटील. आता आपण आलोय हे ठिकाण आहे माथेरान. माथेरानचा हनीमून पॉइंट हे समोर इथूनच जवळ आहे. शनिवारी इथे अगदी पहाटे एका बिबट्याने एक कुत्र्याची शिकार केली आणि त्या झाडावर तिथे लटकवून ठेवली. साधारण 7:15 बिबट्या तिथून बाहेर आला. आम्ही एवढे इथे 5-6 जण बसलेले असताना पण अगदी तो न घाबरता आमच्या समोर इथे 2-3 वेळा फिरला. कुत्र्याचा जी शिकार होती ती त्याने खाली काढण्याचा प्रयत्न केला पण त्याला ते बराच वेळ जमेनात. मग त्याने 2-3 प्रयत्न केल्यानंतर मग त्याने ते तिथे खायला सुरुवात केली. खायला सुरुवात केल्यानंतर तो इतका तो हे झाला होता की आमच्या टॉर्चच्या प्रकाशांना पण तो अगदी घाबरत नव्हता. आणि असं करून करून त्याने साधारण 2 वाजेपर्यंत एक अर्धा अधिक किल खाल्ला. पहिल्या दिवशी थोडी अर्धी खाल्ली, त्याच्यानंतर सेकंड नाईटला तो पण त्याने खाल्ली आणि तिसऱ्या दिवशी त्याने उरलेला शेवटचा पार्ट त्याने संपवला. माथेरानला वरती हा बिबळ्यांचा वावर हा आतापर्यंत कधीच नव्हता किंवा 10-12 वर्ष असा काही नोंद नाहीये. आणि याच्याबद्दल आपण जाणून घेऊया इथलेच रहिवासी जे आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण इथे जाणून घेऊ. इथे आपल्यासोबत आता ज्योती संघरे आणि दीपाली संघरे आहेत. ते गेली 28 वर्ष इथे राहत आहेत. त्यांना आपण विचारूया त्यांच्या प्रतिक्रिया. तुम्हाला काय इथे बिबळ्या कधी दिसला? आम्हाला बिबळ्या दिसला 10-12 वर्षापूर्वी दिसला आम्हाला, पण त्यानंतर पहिल्यांदा आज बघितला मी, म्हणजे शनिवारी. पाटील, खूपच मजा आली कारण मी पहिल्यांदाच बघितला आणि थोडं वेगळंच वाटलं काहीतरी की आपण बिबळ्याला एवढ्या समोरून बघतोय आणि तो सुद्धा इतका दीट होता की समोरच येत होता. आम्ही सर्व बसलो होतो त्यांच्या समोरच येऊन तो शिकारीवरती मस्त मजा मारत होता शिकारीची. बिबळ्या खरं पाहायला गेलं तर एकदम लाजाळू प्राणी आहे आणि तो एवढा माणसाच्या जवळ येणं ही एक दुर्मिळ घटना होती आणि ती सर्वांनी इथे पाहिलेली आहे. प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतलेला आहे. सर्वांना त्याचा आनंद हा झालेलाच आहे. त्यावरून मी देखील स्वतः आनंद घेतलेला आहे. मी शैलेंद्र पाटील, सिटीझन जर्नलिस्ट, IBN लोकमत, माथेरान.